Кроска. उद्या सकाळी 11 वाजता आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातले सर्व नेते आणि महाआघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांचे संपूर्ण नेते क्रांती चौकापासून आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात टाकून रॅलीची सुरुवात करणार आहे. ही रॅली आमची पैठणगेट मार्गे गुरुमंडी सिटी चौक गांधी पुतळा चेलीपुरा कलेक्टर ऑफिस अशी रॅली पोहोचेल. 1 वाजता आम्ही फॉर्म भरणार आहोत. त्यामुळं मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करेन की आपण रॅलीला जरूर द्यावं आणि फॉर्म मोठ्या संख्येने भरला जाणार आहे. त्यामुळं नक्कीच एक आपण ह्या शहरामध्ये ग्रामीण भागाचे माणसं माझ्या पाठीशी किती आहेत, शहरातील किती आहेत, या रॅलीवरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. आपण कोणत्या अजेंड्यावर? माझा अजेंडा म्हणजे शांती आणि अमन विकास या दोन अजेंड्यावर तुम्ही बोलणार आहे. जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची मी तुम्हाला जे बनवण्याचं कॅम्प केलं इथे इंडस्ट्री मॉल आहे. बाहेरचा उद्योजक जे यायचं जरी असतील तरी हा 10 वेळेस विचार करतो. पाण्याचा प्रश्न आहे शहराचा, त्यावेळेस विचार करतो. इन्फ्रास्ट्रक्चर शहराचा त्याचा विचार करतो. त्याचबरोबर डेव्हलपमेंट आम्ही सांगितलं की आमचं DMIC हा प्रोजेक्ट महत्वाकांक्षी काँग्रेस सरकारने आणलेला प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये जोपर्यंत उद्योग येत नाही तोपर्यंत हा विकास होऊ शकत नाही, बेरोजगारांना रोजगार मिळू शकत नाही. पर्यटन हा महत्त्वाचा जिल्ह्यात पार्ट आहे. ह्या पर्यटनाला जोपर्यंत आम्ही चालना देत नाही, तसं मार्केटिंग करत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर करत नाही, त्या व्यतिरिक्त आमचा जिल्हा विमान श्रेणी फक्त मुंबई औरंगाबाद फुटबॉल पर्यंत आहे. हा जिल्हा जोपर्यंत बाकीच्या राज्याशी आम्ही जोडत नाही तोपर्यंत उद्योजकांना व्यापार करणार नका. येण्याची आज सुद्धा आहे करण्याचं काम मी करेल हा माझा. आपले कॉम्पिटिटर्स कोणकोण आहे आणि आपण किती कॉन्फिडन्स आहे? माझ्या कॉम्पिटर बाजारामध्ये जे ते आणतात तिथपर्यंत मला कळेल. आज त्यांच्याबद्दल मी काय सांगू, मुख्य कॉम्पिटर्स या बँकेच्या माध्यमातून आले. आपल्या या जिल्ह्याचे खासदार जे आहेत ते शनिपूर्ण आहेत, विमान करून इतका जिल्हा आला. बाकीची मंडळी 8 तारखेपर्यंत किती शिल्लक राहतील त्यानंतर मैदान मोकळं होईल. तोपर्यंत हे दोन कॉम्प्युटर बघतो यांच्या दोघांच्यावरच माझ्या जाण्याची पूर्ण तयारी झाली. मी 100% कॉन्फिडन्स आहे. हेच काय किती कॉम्प्युटर येऊन द्या तरी माझी ही लढाई आता फक्त तत्वांची विकासाची आहे. तत्वांच्या विकासाच्या लढ्यावरती जनता संपूर्णपणे माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी जिंकणार 100%.